सर यंदा योग दिन जो आहे तो पहिल्यांदाच विधान भवनाच्या परिसरात साजरा होतोय, कशा पद्धतीने त्याचं नियोजन आहे, कोण कोण उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमात? आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरी करत आहोत. संपूर्ण जगात अनेक देशांमध्ये योगप्रेमी आहेत, योगाचे चांगले परिणाम हे सगळ्यांनी ओळखलेले आहेत आणि त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात जगभरात साजरी केला जातो. भारतातही अनेक मोठ्या संख्येने योगप्रेमी आहेत आणि भारतातही आपण बघितलं असेल तर हा दिवस इंटरनॅशनल योगा डे म्हणून मोठ्या प्रमाणात साजरी होतो. असं असताना पहिल्यांदाच महाराष्ट्र विधिमंडळाने योगप्रेमींसाठी हा योग दिन साजरी करायचा निर्णय घेतलेला आहे. विधानभवनाच्या आवारात सुमारे 2000 योगप्रेमी एकत्र योग आसना करतील आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल श्री रमेश बैस साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासमवेत अनेक आमदार मंडळी, मंत्रिमंडळातील अनेक मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधानभवनातील सर्व कर्मचारी आणि जनतेतले जी इच्छुक असतील असे सर्व लोक ह्या कार्यक्रमात भाग घेतील आणि मला खात्री आहे या कार्यक्रमातून परत एकदा योगाचं महत्त्व हे राज्यातील आणि देशातील सर्व लोकांना समजून येईल आणि योगासाठी योगा का प्रॅक्टिस करावा, योगा प्रमोट करण्यासाठी हा एक चांगला कार्यक्रम म्हणून, लोकउपयोगी कार्यक्रम म्हणून सिद्ध होईल. पहिल्यांदाच विधानभवन परिसरात असा कार्यक्रम होतो, त्यामुळे विधानभवनात अनेक गोष्टी पहिल्यांदा होत आहेत, त्यामुळे मला वाटतं हा चांगला कार्यक्रम होतो आहे, त्यामुळे सर्वांनी ह्याला साथ द्यायला पाहिजे आणि मोठा प्रतिसाद द्यायला पाहिजे, कारण हा कार्यक्रम हा जनहितातला कार्यक्रम आहे आणि मला वाटतं अशा कार्यक्रमातून समाजात व्यायामासंदर्भात, योगासंदर्भात, आपल्या हेल्थ संदर्भात एक चांगला मेसेज जातो. सर, काल संध्याकाळी विविध राज्यातील अध्यक्ष आहेत ते आले होते आणि डिनर डिप्लोमेसी तुमच्याकडे झाली पाहायला मिळाली, कोणत्या विषयावरती प्रामुख्याने चर्चा झाली, कारण सगळ्यांना उत्सुकता आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्सच्या अनुषंगाने देशातले अनेक राज्यातील पीठासीन अधिकारी, विधानसभेचे, विधान परिषदेचे पीठासीन अधिकारी आणि मोठ्या संख्येने सुमारे 1500 आमदार हे मुंबईत दाखल झालेले आणि जिओ सेंटरमध्ये काल आज 2 दिवसाचा हा कॉन्क्लेव्ह कॉन्फरन्स कंडक्ट केला गेला आणि महाराष्ट्राचा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी या सर्व पीठासीन अधिकाऱ्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलेलं. अनेक राज्यांचे पीठासीन अधिकारी काल माझ्या निवासस्थानी या स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. सकारात्मक चर्चा झाली, संविधानातील अनेक तरतुदी आहेत त्यावरती चर्चा झाली. एकूण पार्लमेंटरी प्रोसेस किंवा लेजिस्लेटिव्ह प्रोसेस हा कसा अजून विकसित करावा, कसे चांगले आपण आयुधं इंट्रोड्यूस करावी आणि जी आयुधं आहेत त्याचा कसा पुरेपूर वापर करावा या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आणि त्याचप्रमाणे संसदीय लोकशाहीसाठी कोणत्या घातक गोष्टी आहेत आणि संसदीय लोकशाहीला प्रमोट करण्यासाठी किंवा संसदीय लोकशाही अजून बळकट करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. सर, बकरी ईद येते, बकरीच्या निमित्ताने बोलले की पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिलेलं आहे, काय नेमकं आहे, कशासाठी? बकरी ईद च्या दरम्यान आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राज्यात गोवंश हत्या बंदी आहे आणि असं असताना माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या, काही संघटनांच्या तक्रारी आल्या की बकरी ईदच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होते. ह्या संदर्भातली शहानिशा करण्यासाठी आणि योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मी पोलीस महासंचालकांना या संदर्भातलं पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं योग्य ती उपाययोजना होऊन शासन निश्चितपणे गोवंश हत्या होणार नाही या संदर्भातली कारवाई करेल.
सर गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही वक्तव्य केलं होतं की लवकरच तुमच्याकडून क्रांतिकारक निर्णय घेणं अपेक्षित आहे, सुनावणी कधी एकंदरीत सुनावणार आहे, तुम्ही घटनेची प्रत मागवली अशी माहिती समोर येत होती, ती कधीपर्यंत? मला वाटतं ह्या विषयावरती मी बरंच काही बोललेलो आहे आणि जेवढी माहिती आपल्यापर्यंत आणि जनतेपर्यंत पोचवायची होती ती मी पोचवलेली आहे आणि आता या विषयात मला वाटतं सबज्युडिस असल्यामुळे शेवटी मी पण एक क्वाझाय ज्युडिशियल अथॉरिटी आहे, त्यामुळे मला काही बंधनं आहेत, त्यामुळे जेवढं सांगणं आवश्यक होतं ते मी सांगितलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.